जीव माझा गुंतला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुहासिनी मल्हार जवळ येते तेव्हा मल्हार कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. सुहासिनी त्याला म्हणते, काय झालं, कोणाशी रागाने बोलतोय? तर मल्हार बोलतो, काही नाही, कामावरचे लोक इडियट आहेत ना, व्यवस्थित काम करत नाही कितीही समजवलं तरी. तेवढं म्हणजे सुहासिनी बोलते, हो का, असं का बोलतोयस तू? मग ते इडियट आहेत तर त्यांना कामावरून काढून टाक, ते पण तू नाही करत आहे बरोबर की नाही, मग त्यांना समजवू. असं विचित्र प्रकारे वागून काय मिळतं बरोबर ना? तेवढ्यामध्ये मल्हार बोलतो, आई तू उगाच तर माझं डोकं तापू नकोस, मला खूप टेन्शन आलेलं आहे. तेवढ्यात सुहासिनी म्हणते, हो का, मग तुला अंतराचं पण टेन्शन येतं का? ती जर नसती तर आपली जमीन आपल्या हातातून कायमची गेली असती, माहीत आहे ना तुला? तेवढ्यामध्ये मल्हार बोलतो, आई ती नसती तरी ना, तरी जमीन आपल्या हातातून गेली नसती, कारण आपण कधी ना कधी तिथे जातोच आणि आपण तेच केलं आहे, असं मल्हार म्हणतो. सुहासिनी बोलते, तुला खरंच काही कळत नाही का मल्हार? कारण आपली जमीन आपल्याजवळ आहे तर ती अंतरामुळे, नाहीतर किती मोठं नुकसान झालं असतं तुला माहीत आहे का? एकदा ती जमीन गेली ना तर ते सही शिक्क्यांशिवाय परत येत नसते आणि ती लोक आपल्या नावावर ती जमीन कधीच केली नसती त्यांनी, समजलं का तुला? तर ते होण्याच्या आधीच हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे थोडंच मल्हार बोलतो, कशाला तिचं नाव घेतेस तू अंतराचं जेव्हा आणि तेव्हा? माझ्या मागे तिचं नाव घेत नको जाऊ साई, असं मल्हार म्हणतो. दुसरीकडे बाहेर रस्त्यावरती चित्रा आणि सुधाकर उभे असतात. चित्रा बोलते, मला ना आता खूप टेन्शन आलेलं आहे, टेन्शन काही, मी खूप थकलेली आहे, त्यामुळे मला भूक पण लागलेली, काहीतरी खायला दे आता आणि लवकरात लवकर पैसे दे ज्यामुळे आपण काहीतरी खाऊ शकतो, समजलं का? तुझ्याकडनं काहीच होऊ शकत नाही पण पैसे तरी दे आता. तेवढ्यामध्ये तो बोलतो, खरंच ना, थांब ना मग, देतो पैसे, पण मल्हार आपल्याला घ्यायला नक्की येणार, बघच तू, काहीतरी फोन वगैरे तर नक्कीच लावणार. तर चित्रा पुरू लागते, तुझ्यावर तर माझा विश्वासच आता उडालेला आहे, कारण आता तू काही करू शकत नाही, जर केलं असतं तर आधीच केलं असतं, पण आता ते काहीच नाही होऊ शकत, पण पैसे दे लवकर. तेवढ्यामध्ये सुधाकर त्याचं पॅकेट काढतो आणि पॉकेट काढल्यानंतर तो तिच्यामध्ये पाहू लागतो, तर त्यामध्ये पैसेच नसतात. पैसे नसल्याने चित्रा चिडते आणि म्हणते, तुला काही अक्कल आहे की नाही? पैसे नाही आहे आणि तरीसुद्धा पॉकेट दाखवतोय खाली, तुझं पाकिट तुझ्याजवळच ठेव. तेवढ्यात तो बोलतो, पाकिटमध्ये पैसे नसले पण ATM तर आहे ना, 3-3 ATM कार्ड आहे, चल तुला मस्तपैकी थालीपीठ खायला घालतो. दुसरीकडे अंतरा विचारत पडलेली असते आणि म्हणते, या माणसाला असं कसं वाटू शकतो, इतकं कसा निचपणा करू शकतो, माझ्यावर आरोप लावतो की 2 कोटींची मालकी झाली म्हणून, मला नकोय ते 2 कोटी, काय कामाची माझ्या ते 2 कोटी, ज्या कोटींवरती इतके आरोप लागत आहेत, आणि माझ्या तर मनातही असा विचार नाही आहे की मला हे घर माझ्या नावावर करायचं किंवा ही जागा माझ्या नावावर करायची, असला विचार मी कधी केला पण नाही. तेवढं सुहासिनी तिथे येते आणि म्हणते, अंतरा कसला विचार करते ते मला माहीतच आहे, पण आता सांगून उपयोग काय जर तुलाही कळालेलंच असेल तर? तर सुहासिनी तिला म्हणू लागते, तू टेन्शन घेऊ नकोस, कारण आता फक्त आणि फक्त तुझ्या कामाकडे लक्ष देणं हेच तुझं काम आहे, त्यामुळे दुसऱ्या इतर कामांकडे लक्ष देण्याऐवजी जर तू तुझ्या महत्त्वाच्या कामाकडे लक्ष देशील तर नक्कीच तुझ्यासाठी चांगलं होईल, असं सुहासिनी तिला म्हणू लागते. अंतरा बोलते, काकू तुम्ही बरोबर म्हणताय, पण आता विचित्र परिस्थिती आहे, कोणाकडे काय लक्ष देऊ आणि दिलंसुद्धा तरी आपल्यातून काय होणार आहे? तर इकडे हॉटेलमध्ये बसून चित्रा आणि सुधाकर नाश्ता करत असतात, त्यांना खूप भूक लागलेली असते. चित्रा खूपच पटापट खात असते. सुधाकर बोलतो, कसं वाटलं माझ्या पैशांचं जेवण पहिल्यांदा तुला खायला घालतोय म्हणून सांगतोय? चित्रा बोलते, आता विचित्र प्रकारे असं बोलू नकोस आणि तुझं हे भणकात बोलणं आणि वागणं जरा बंद ठेव, मला आरामाने जेवण तरी करू दे, कारण आता खूप भूक लागली आहे, दिवसभर चालून चालून माझे पाय थकलेले आहेत. तेवढं तिथे एक वेटर येतो आणि तो म्हणतो, अजून काही हवं आहे का मॅडम तुम्हाला? सर काही असलं तर मला सांगा, मी आणून देतो लगेचच. तेवढंच चित्रा बोलते, नाही नाही एवढंच खूप आहे आमच्यासाठी, अजून काय किती पैसे उरता काय उरता ते मला काहीच माहीत नाही, त्याच्यावर विश्वासच नाही माझा. सुधाकर बोलतो, चित्रा असं कशाला बोलतेस तू, तुला मी जेवण करायला घातलं आहे ना? तेवढ्या तिकडे त्यांचं जेवण झाल्यानंतर ते बाहेर येतात. अंतरा तिकडून रिक्षा घेऊन येत असते. चित्रा आणि सुधाकर रोडावर बसलेले असतात. चित्रा सुधाकरला बोलते, आता असं उभा राहू नकोस, जा कुठेतरी रिक्षा बघू नये किंवा काही गाडी वगैरे असेल तर त्याचंसुद्धा व्यवस्था कर, आपल्याला इथून जावं लागेल घरी, लोक नक्कीच घेतील,
ते बघ रिक्षा आली, तेवढ्यामध्ये चित्रा उभी राहते आणि रिक्षाजवळ पडत जाते. पडत गेल्यानंतर ती रिक्षा थांबवते आणि म्हणते, थांबा आम्हाला घरी जायचं आहे. तेवढंच तिला तिथे अंतरा रिक्षात बसलेली दिसते. तर चित्राला धक्का बसतो. चित्रा म्हणते, तू इथे? अंतरा बोलते, हो मी इथे, मी तर रौडाने जात होते. तुम्ही अचानक मध्ये आले म्हणून रिक्षा थांबवावी लागली. काय करतायत तुम्ही इथे? तुम्हाला घरी यायचं असेल ना तर चला की घरी लवकर. कशाला इथे थांबलेत? आणि उगाच इथे थांबून उपयोग नाही, कारण आता तुम्हाला घरी जाण्याऐवजी तुमच्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय नाही. कुठे जाणार एवढ्या रात्रीचे? दिवस तर निघाला पण रात्र निघेल का तुमच्याकडनं? असं अंतरा म्हणते. तर चित्रा तिच्याकडे पाहतच राहते आणि काहीच बोलत नाही. चित्रा बोलते, तू आम्हाला शिकवू नकोस आम्ही काय करतो आणि काय नाही ते. पण हे ना, तू जे केलं आहेस ना त्याच्यामुळेच आम्हाला भोगावं लागते. काय कर, शिक्षा तुला मिळते पण त्याची शिक्षा तू आम्हाला देते, असं का करतेस तू? तुला काही आम्ही रोडावर फिरणारे लोक दिसलेत का? भिकारी वगैरे दिसले का? आम्ही तुम्हाला आम्हाला घराबाहेर काढतेस तू? तर असं चित्रा तिला म्हणू लागते. अंतरा बोलते, आहो चित्रा काकू, असं काय म्हणतायत तुम्ही? मी असं कधीच म्हणाले नव्हतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जसे कर्म तसेच फळही मिळतात, तेच भोगायला लागतायत आता. त्यामुळे जे कामं करायला नको ना, ज्यामुळे आपली परिस्थिती चांगली राहावी, तर चांगलेच कामं करायची. वाईट कामाकडे कशाला लक्ष द्यायचं? तर चित्रा काहीच बोलत नाही, तिला धक्काच बसलेला असतो. आजच्या भागामध्ये एवढंच. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, घंटी वाजवणं विसरू नका आणि तुमच्या कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आम्ही नवीन अपडेट टाकू तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांनाच मिळेल. असेच नवीन अपडेट घेऊन आम्ही रोज तुमच्यासोबत येणार आहोत.